नमस्कार मित्रांनो, मी सुनील बिराजदार, तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज ब्लॉग नंबर 13 आपलं स्वागत करतोय। आज सोलापूर या ठिकाणी सोरेगावपासून 2 किलोमीटर अंतरावर आणि सोलापूर सिटीपासून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेलं गजानन महाराज यांचं मंदिराला आपण आज भेट देतोय। आपण या मंदिराची पूर्ण या ठिकाणी माहिती घेतोय आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या शेगाव गजानन महाराजांची महती या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, आपण सोरेगाव या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं गजानन महाराज शेगाव यांचं या ठिकाणी मंदिर आहे। या मंदिराचे आम्हाला कार्यवाहक म्हणून लाभलेले गुरुलिंग कन्नूरकर सरांचा आपण त्यांच्याचकडून परिचय करून घेऊया आणि या मंदिराची ऐतिहासिक माहिती त्यांच्याचकडून आपण घेणार आहोत। सर नमस्कार, मी सुनील बिराजदार, सोलापूर। आपल्या या ठिकाणी मंदिराची ख्याती खूप लांबपर्यंत गेलेली आहे, तरी मी या मंदिराची माहिती घेण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे। सर, आपलं अल्प परिचय देऊन या मंदिराची ख्याती आणि गजानन महाराज या ठिकाणी कसे आले याबद्दल थोडीशी माहिती द्या। नमस्कार, मी गुरुलिंग कन्नूरकर, गजानन महाराज सोरेगाव मंदिराचा कार्यवाह आहे। सांगायचं म्हणजे गजानन महाराजांची पालखी आषाढ महिन्यामध्ये सोलापूरातनं पहिली एकच पालखी जात होती आणि त्या पालखीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण, आमचे संस्थापक रालो जोशी, विजयकुमार रघोजी, विजयकुमार गुडपल्ली आणि असे 7-8 जण मिळून आम्ही पालखीची सेवा करत होतो। पालखीची सेवा करत असताना सुरुवातीला फक्त त्यांनी फक्त शिधापण घेत होते आणि स्वयंपाक सगळं करून ते करून घेत होते। पुढं पुढं जसजसं हे व्हायलं, संपूर्ण पालखीची व्यवस्था जी आहे की सोलापूरला आल्यापासून म्हणजे पाण्यागिरणीपासून ते जाम मिलचं जो आपलं पूल आहे त्या पुलापर्यंत सर्व सेवा आम्ही त्यांची करतो। सोलापूरात 2 दिवस मुक्काम होत होता। पहिला मुक्काम जो आहे ना कुचन हायस्कूलमध्ये आणि दुसरा मुक्काम मोदीमध्ये होत होता। या सर्वाची त्यांची आल्यापासून राहण्याची सोय, भोजनाची सोय आणि सर्व ह्याची डिपार्टमेंटची सगळी सोय आम्ही करत होते। ह्याच्यामधूनच जवळजवळ झाल्यानंतर जवळ 40 वर्षांनी की लोकांच्या अशा भावना आली की बाबा एवढं मोठं पालखी जाते, या पालखीच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी या ठिकाणी म्हणजे जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये गजानन महाराजांचं प्रगट दिन आणि पुण्यतिथी दिन असे 2 आम्ही कार्यक्रम साजरा करत होतो। तेवढ्या 4 लोकांचे पैसे गोळा करणे आणि कार्यक्रम झाले की सगळे पैसे खर्च करून परत त्याचं तिथल्याचं विल्हेवाट लावत असतानाच सगळ्यांच्या भक्तांच्या मनात आलं की अबा गजानन महाराजांचं एक लहानसं मंदिर या ठिकाणी स्थापन व्हावं। गजानन मंदिर स्थापन व्हावं म्हटल्यानंतर या ठिकाणी दरवेळेला जे आहे पालखी येत असताना महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर हे सगळे ह्या लोकांचा सत्कार आम्ही सुरुवातीला करत होतो आणि त्या माध्यमातून त्यांना म्हटलं की अबा आम्हाला गजानन महाराजचं मंदिर बांधायचं आहे, तर त्यासाठी आम्हाला महानगरपालिकेकडे जागा जर मिळाली तर आम्हाला सोयीस्कर होईल। सुरुवातीला नगरपालिका होती, त्यावेळी नगरपालिका असल्यामुळे जागेची तुटवडा होता। महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर सगळे अध्यक्ष आपले महापौर आणि आयुक्त वगैरे काय म्हणाले की आता तुम्ही फुटागणित जागा मागू नका, महापौर जागा मोठी झालेली आहे, तुम्ही एकरा गणित जागा मागा, आम्ही तुम्हाला जागा देऊया। त्याबरोबर आम्ही जागेचं 2-3 ठिकाणी आम्ही पाहणी केली, दाखवलं जागा, पण शेवटी महानगरपालिका काय करायची की फक्त आश्वासन द्यायचं, कृती तर कुठलंच व्हायचं नाही काही नाही। हे होताना आम्ही पाहून मग इथं गजानन महाराजचे आमचेच भक्त जे आहेत विजयकुमार गुडपल्ली यांनी काय म्हटलं की माझी शेती आहे सोरेगावला, या सोरेगावच्या शेतीमध्ये की मी एक एकर जमीन मी मंदिरासाठी दान करतो आणि ते दानाच्या स्वरूपातनं तुम्ही त्या ठिकाणी मंदिर बांधा। हे जरी असलं तरी भक्त लोक म्हणाले की एवढ्या लांब कोण येणार आहे, एवढ्या लांब कोणी भक्तगण येऊ शकत नाहीत, काही नाही आहे। तर जवळजवळ हे मंदिर स्थापन म्हणजे काम सुरू करण्यासाठी 3 वर्ष विलंब लागलं। 3 वर्षांनी परत की लोकांच्या मनात आलं की आमचे अंकुलकर दादा म्हणून होते, अंकुलकर दादा फार मोठे आध्यात्मिक होते, ते म्हणाले तुम्ही महाराजांच्याविषयी तुम्ही अजिबात काळजी करू नका, या ठिकाणी मंदिर जर स्थापन झालं तर महाराज तुम्हाला कुठलंही कमी पडू देणार नाही आहे, स्वतः सगळं कार्य करून घेतात, त्यामुळे तुम्ही हे काय करू नका, ह्या ठिकाणी मंदिर स्थापन करा। या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी 3 वर्षांनी स्थापन झालं भूमिपूजन, म्हणजे 1992 साली या ठिकाणी जे आहे ना आम्ही संस्था स्थापन केली
स्थापन करून या ठिकाणी भूमिपूजन केलं. भूमिपूजन जे आहे कोल्हापूरचे करवीर पीठाचे जे शंकराचार्य जे जगद्गुरू होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं. भूमिपूजन जे आहे ना भूमिपूजनाला देखील एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. आणि त्यावेळेला आमची कल्पना काय, एक लहानसं मंदिर व्हावं या ठिकाणी. आमच्यात काय एवढं मोठी ताकद नव्हती, काही नव्हती, एक लहानसं मंदिर आपण करावं. पण या मंदिराचं स्वरूप जे आहे पाहिल्यानंतर आम्हाला आमचे जयशंकर आपले प्रकाश पाखरे म्हणून जे आहे जयप्रकाश पाखरे हे आम्हाला लाभले. आणि मग त्यांचे ते गजानन महाराजचे भक्तच होते. ते भक्त असल्यामुळे आणि मोठे अधिकारी पण होते भक्त, ते सगळी मंदिराची सगळी पाहणी केली आहे. मग त्यांच्या मनात कल्पना आलं, मग मंदिराचा हा विस्तार सुरू झाला. गजानन महाराजाची जी 1969 साली स्थापन झाली, मंदिराचं बांधकाम जे आहे 5 वर्षात पूर्ण करून घेण्याचं काम जे आहे ना पाखरे साहेबांनी केलं. आणि पाखरे साहेबांच्या ह्याच्यामधनंच कार्यामधनंच एवढं मोठं भव्य आणि दिव्य मंदिर स्थापन झालं. 1995 साली या ठिकाणी मंदिराचं मूर्त स्वरूप झालं. मूर्ती आणली, मूर्ती देण्यासाठी म्हणून लाकडाचे आड्डेवाले पटणे होते, त्या भक्तांनी आम्हाला मूर्तीसाठी त्यावेळेला 1 लाख रुपये दिलं. पहा तुम्ही 1995 साली 1 लाख रुपये देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, पण मोठ्या मनाने त्यांनी 1 लाख रुपये दिले. आणि विजयकुमार गुडपलीने या ठिकाणी 1 एकर जमीन दिल्यामुळं ही मंदिराची स्थापना झाली. आणि हे कार्य चालत असतानाच जसं शेगावला झालं की शेगावला पण सुरुवातीला मंदिर बांधण्याजवळ 1 एकर जमीन त्यांना म्हणजे गव्हर्नमेंटने 1 एकर जमीन दिली होती. 1 एकराचं काम पाहून परत दुसरी एकर एक एकर असं 2 एकर जमीन दिली. या ठिकाणी पण असंच झालं की पाखरे साहेबांचं हे कार्य बघून त्यांना हे वाटलं मग अजून 1 एकर जमीन जी आहे दुसऱ्यांनी दान दिलेली आहे असं म्हणून या ठिकाणी 2 एकर जमिनीचं जे आहे ना या ठिकाणी 2 एकरमध्ये हा सगळा परिसर स्थापन झाला. हे सगळी परिसर जरी स्थापन झालं असलं तरी या ठिकाणी मूळ म्हणजे आध्यात्मिक याच्यामध्ये कोणी आम्ही सरकारी हे जे आहेत ना आपले पुढारी लोकांना आम्ही याच्यात कोणाला घेतलेलं नाही आहे. सर्व आम्ही कर्मचारी काही व्यापारी काही याच्यामध्ये सर्व धर्म सर्व याचे कुठल्याही जातीचा उल्लेख न करता सर्व याचे याच्यात ब्राह्मण आहेत लिंगायत आहेत आपले मराठा आहेत सर्व समाजाचे आम्ही एकत्र येऊन ह्या ठिकाणी मंदिर स्थापन केलं. स्थापन करत असताना आमचे लाल जोशी म्हणून जे आहेत ना सगळ्यात अगदी फार मोठे पंडित संस्कृत पंडित की त्यांचं आज त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे प्रश्नच नाही. त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंदिराचं जे आहे ना सगळं पूजा अर्चा वगैरे सगळं त्यांच्या मार्गदर्शनात होतं. लाल जोशी हे पहिले 10 वर्ष अध्यक्ष म्हणून होते. त्या 10 वर्ष कालामध्ये सगळे आध्यात्मिक कार्यक्रम अमुक तमुक सगळं व्हायचं. त्यानंतर पुढचे 20 वर्ष जे आहेत ना विजयकुमार रघुजी हे 20 वर्ष अध्यक्ष होते. असा असा हा 30 वर्षाचा कालावधी झाला. आणि आता हे 2 वर्षापासून जयप्रकाश पाखरे जे मोठे आमचे सुपरिटेंडंट इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. पूर्वी तर बांधकाम झालं होतं, मध्ये 20 वर्ष बांधकाम खंडित झालं होतं, पण आता परत जयप्रकाश पाखरे आल्यानंतर या ठिकाणी बांधकाम जे आहे शेगावच्या गजानन महाराजामध्ये मंदिर जसं आहे. मला म्हणायचं की हे जे मंदिर बांधलेलं आहे हो या मंदिराचा खर्च वगैरे कसं? हा हे सगळं खर्च जो आहे ना सोलापुरामधले सद्भक्त गजानन महाराजचे भक्त आहेत त्या भक्तांच्या सहकार्यामधूनच हे मंदिर स्थापन झालेलं आहे. या शासनाकडून आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आहे. या ठिकाणी जो आहे ना गजानन महाराजच्या जे भक्तगण आहेत भक्तगणाच्या उत्स्फूर्त प्रतिसेमुळे त्यांनी प्रतिसाद दिलं म्हणून एवढं मोठं कार्य झालं. त्यांनी जर प्रतिसाद दिलं नसतं तर हे कार्य झालंच नसतं. त्यांच्या याच्यानं आणि जयप्रकाश पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंदिराची स्थापना झाली. आणि त्यानंतर जे ना हे झाल्यानंतर फार मोठं त्यांचे जे आहेत ना ह्याविषयी किती बोलावं तेवढं कमीच आहे. आम्ही कार्य करते पण याच्यामध्ये जे आहेत ना एक गुडविल जे लागतं ते विजयकुमार रघुजी आणि कार्य करण्यामध्ये जयप्रकाश पाखरे या दोघांची संस्था स्थापन झाल्यानंतर हो यामध्ये जे कार्यकारिणी आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अध्यक्ष पाखरे सर कुठे राहतात? इथं सोलापुरात राहत होते, आता पुण्यामध्ये राहतात ते. म्हणजे व्यवस्थापन सगळं कोण बघतं इथलं? इथं सर्व बाकीचे उपाध्यक्ष आहेत जे लोकलचे लोक आहेत. रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला या ठिकाणी? लोकांचा रिस्पॉन्स तर फारच चांगला आहे. लोकांच्या मंदिराला कुठून कुठून लोक येतात दर्शनासाठी? प्रगट दिन जो कार्यक्रम होतो आमचा या प्रगट दिनासाठी माघवाद्य सप्तमीला जाऊन या ठिकाणी कार्यक्रम 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रमासाठी सोलापुरातल्या आजूबाजूचे सर्व लोक
म्हणजे कर्नाटकामधले काही आंध्रमधले सगळे या ठिकाणी येतात. जवळ 30 ते 35 हजार लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि भोजनाची सोय आम्ही जे 20 ते 25 हजार लोकांचा आम्ही महाप्रसाद त्या ठिकाणी वाटप करतो, महाप्रसाद वाटप करतो. मंदिराच्या याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी पूर्ण कार्य बघतो आहे. मंदिराची पूजा अर्चेसाठी पूर्वी राल जोशी बघत होते, आता राल जोशी नसल्यामुळे सर्व जे कार्य जे आहे ती कार्यवाहच या दृष्टीनं पाहतो, पूजागिरी होतात. याशिवाय या याच्यापासून मंदिरामधून जे आहे की गोरगरिबांना जे वंचित लोक आहेत, मुलं वगैरे आहेत, त्या मुलांना शैक्षणिक सहाय्य आम्ही मदत करतो आहे. त्याचबरोबर आपले मोतीबिंदू ऑपरेशन गरिबांचं मोतीबिंदू ऑपरेशन आरोग्यसेवेवर मोतीबिंदू ऑपरेशन केलं जातं आहे. त्याचबरोबर जे इथले जे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ना, भजन होत आहेत, मोठे गायन होतात, दीपक कळलोणे आणि संध्या जोशीसारखे गायक ह्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम करतात. या ठिकाणी मुख्य कार्यक्रम म्हणजे की प्रगट दिन हा फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. प्रगट दिनानंतर ऋषीपंचमीला त्या ठिकाणी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो आहे. गुरुपौर्णिमा आहे, त्यानंतर रामनवमी आहे, त्यानंतर दर महिन्याने या ठिकाणी पारायण या ठिकाणी होत होतं. एक दिवसाचं पारायण मध्ये कोरोना कालावधी असल्यामुळे तो कार्यक्रम बंद झालेला आहे. आता यानंतर आता परत सुरू होऊन जाईल, परत पूर्वीसारखं कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. गजानन महाराजचे तसे कार्यक्रम भरपूर या ठिकाणी होतात आणि लोकांचं प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. केवळ त्यांच्या प्रतिसादामुळेच आपल्याला कार्य करण्याचं आम्हाला उत्साह वाढतो. ठीक आहे सर, भक्तजनांना तुम्ही काय आवाहन कराल की या ठिकाणी आता एकच आहे, आता इतके दिवस येणं मंदिर स्थापन आम्हाला जो मंदिराचं जे पूर्वी जो प्लॅन आम्ही जो आखलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे पारायण ग्रह बांधायचं आहे. पारायणगण त्यानंतर अन्नपूर्णा ग्रह बांधायचं आहे, एक मोठं सांस्कृतिक भुवन बांधायचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आणि इतर काही मुलांसाठी अभ्यासिका या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कार्य करायचं आहे. बांधकामासाठी भक्तगणाने जास्तीत जास्त थोडंसं अर्थसहाय्य जर केलं, योगदान दिलं, तर हे सगळं कार्य होतं आहे. परवाच आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये महाराजांचं प्रदक्षिणा मार्ग आम्ही पूर्ण केला आहे. समोर प्रतीक्षालय आणि देणगी कक्ष या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. मंदिराचं महाराजांचं नैवेद्यासाठी नैवेद्यग्रह पूर्ण केलेलं आहे या एक वर्षाच्या कालावधीत. पुढील कार्यासाठी जास्तीत जास्त भक्तांनी आर्थिक सहकार्य करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मंदिराचे पुजारी आपल्याला या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून पूजेचं नियोजन कसं आहे या मंदिराचं आपण जाणून घेऊया. सर, आपला परिचय देऊन या मंदिराच्या पूजेचं नियोजन आपण सांगा. मी प्रशांत कुलकर्णी, गजानन महाराजांची सेवा सध्या माझ्याकडेच आहे. बरोबर 5 वाजता मंदिरात सेवा चालू होती गजानन महाराजाची आणि 5:30 वाजता भोपाळी होती महाराजांची आणि 6 वाजेपर्यंत पूर्ण पूजा होऊन काकडा होतो आणि काकडा झाल्यानंतर पुन्हा पादुकांचा अभिषेक वगैरे तिथून पुढं होतो आणि बरोबर 8 वाजता महाराजांची आरती केली जाते. 3 टाईम आरती असते, सकाळी 8, दुपारी 12 आणि संध्याकाळी 7. 3 वेळा पूजा करतो. हां, 3 वेळा. थँक्यू.